नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण येत्या पाचवीच्या अभ्यास भाग दोन आपण असे घडलो या विषयातील पाठ क्रमांक सहा अश्मयुग दगडाची हत्यारे हा पाठ आपण आज पाहणार आहोत अभ्यासणार आहोत तर अश्मयुग अश्मयुग म्हणजे काय तर दगडी हत्यारांचं युग दगडी हत्यारे म्हणजे काय मानवानं ज्यावेळी शिकार करत होता मानव प्राणी त्यावेळी शिकार करत असताना त्याला वेगवेगळ्या हत्यारांची गरज भासवायची आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यानं दगडापासून हत्यारं बनवलेली होती तर आपण या पाठामध्ये आज कोणकोणते घटक पाहणार आहोत तर सहा पॉईंट वन गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार म्हणजे पहिला प्रकार तर तो काय करत होता तर गरजेनुसार आपली जी हत्यारं आहेत त्या हत्यारांचा आकार हा बनवत होता आणि त्याचबरोबर जे असे आकार बनलेले आहेत त्या आकारांचे सुद्धा तो काय करत होता वेगवेगळे प्रकार पडले होते तर ते वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे अश्मयुगीन हत्यारे तर अश्मयुग म्हणजे काय तर दगडां अश्म म्हणजे दगड हे जे दगडाचं युग होतं या दगडाच्या युगामध्ये जी काही त्यानं दगडापासून जी हत्यार आ आ हत्यारं बनवलेली आहेत या हात्यारांचा आपण अभ्यास पाहणार आहोत गरजेनुसार हात्यारांचे आकार आणि प्रकार गरजेनुसार म्हणजे आपल्या कामाची गरज किती आहे या गरजेनुसार जे हात्यारांचे प्रकार पडलेले आहेत ते प्रकार आपण पाहणार आहे त्याचबरोबर जेवढी गरज आहे त्या मानानं त्या साहित्याचा त्या, त्या हत्याराचा सुद्धा आकार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं होतं तर बघा खाली उदाहरण दिलं समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली म्हणजे काय तर आपल्याला एक जमिनीमध्ये चकचकणारी चकचकीत अशी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला जमिनीत काय झालेली दिसते तर रुतलेली दिसते तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू आता ही वस्तू बाहेर काढायची आहे तर ही वस्तू बाहेर काढत असताना आपण काय करणार आहे तर पुढं म्हटलंय कदाचित बोटाने नुसते टोकरून पाहू म्हणजे आपण काय करू तर बोटाच्या सहाय्यानं टोकरून पाहण्याचा प्रयत्न करू नाही जमले म्हणजे आता हे टोकरून जर ती चकचकणारी जी वस्तू आहे ही वस्तू जर नाही मिळाली तर आपण काय करू तर बोटाने नुसते टोकरून पाहू बोटाने नाही मिळाली तर काय करू नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून पाहू म्हणजे काय करू तर एखादी कडक काटकी जी आहे ही काटकी आपण काय करू त्यांना आपण टोकरून किंवा उकरून पाहणार आहोत आता तरीसुद्धा ही वस्तू नाही मिळाली तरीही नाही जमले तर मात्र काय करू तर एखादा छोटासा अनुकुचीदार दगड शोधून आणू म्हणजे अनुकुचीदार म्हणजे टोके असणारा दगड जो आहे तो दगड आपण काय करू त्या दो दगडाच्या साह्यानं ती जमीन थोडीशी उकरण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून चकचकीत पदार्थ चकचकीत वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू तर तरीसुद्धा नाही झाली म्हणजे की एवढं करूनसुद्धा ती वस्तू आपल्याला मिळू शकत नाही किंवा बाहेर निघू शकत नाही तर अशावेळी आपण काय करू तर आपल्याला लोखंडाची सळई आणावी लागेल म्हणजे काय म्हटले तर आपल्याला काय करावं लागेल तर लोखंडाची सळई सळई म्हणजे आपण जी बांधकामाला वगैरे वापरतो अशा प्रकारची जी सळी आहे ही सळई आपण आपणाला आणावी लागेल यावरून काय लक्षात येते तर यावरून आता टोकदार ही जी सळी आहे या सळीपासून काय होईल तर आपण टोकरत असताना का जमीन ज जमिनीवरचा भाग जो आहे तो टोकरत असताना आपण हळूहळू त्याच्या सह्यानं माती बाजूला करू आणि तो ती जी वस्तू आहे ती वस्तू आपण बाहेर काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू म्हणजेच काय आहे तर यावरून कामाची जी, जी आवश्यकता आहे काम करण्यासाठी जी आवश्यकता आहे या आवश्यकतेनुसार आपल्याला साधन निवडावे लागते या गरजेनुसार आपल्याला काय करावे लागते तर साधन निवडावे लागते हे लक्षात येते हे काय या उदाहरणावरून आपल्याला समजते तर हे आपल्या लक्षात येते हे उदाहरण आपण जे पाहिले यावरून कामाच्या गरजेनुसार त्या हत्याराची साईज किती असावी आकार किती असावा आणि त्याचा प्रकार कसा असावा हे सुद्धा समजते आता पुढं म्हटले पुढील चार गोष्टींवर आपली साधनाची निवड अवलंबून असते पुढील चार गोष्टी पुढील चार गोष्टी वर आपली साधनांची निवड काय असते तर अवलंबून असते एक साधनांची उपलब्धता एक काय म्हटले साधनाची उपलब्धता म्हणजे की आपल्याला ती वस्तू मिळवायची असेल किंवा आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्यावेळी त्या, त्या ठिकाणी कोणतं साधन उपलब्ध आहे हे पाहणं गरजेचं आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याजवळ असणाऱ्या साहित्य साधनाच्या उपलब्धतेनुसार त्या साधनाची निवड करावी लागेल दुसरा मुद्दा आहे कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर म्हणजे की जे साहित्य घ्यायचं आहे ते साहित्यसुद्धा घेत असताना कशा पद्धतीचं निवडायचं आहे तर ते साहित्यसुद्धा निवडत असताना कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी ताकदीमध्ये आपलं काम कसं लवकर झटपट होईल हे आपण पाहणं गरजेचं आहे म्हणजे की वेळसुद्धा कमी लागला पाहिजे आणि कमीत कमी ऊर्जा सुद्धा लागली पाहिजे <coughs> म्हणजे कष्टही कमी आणि वेळही वाचला पाहिजे अशा पद्धतीच्या साधनाची निवड आपण करणं गरजेचं आहे तिसरा तिसरा मुद्दा आहे अधिकांत अधिक परिणामकारकता म्हणजे की जे साधन निवडणार आहे त्यापासून आपल्याला अधिकाधिक अधीक चांगला परिणाम मिळाला पाहिजे म्हणजे की कमीत कमी वेळात तर भेटलं पाहिजेच त्याचबरोबर कमी ताकदीत कमी ऊर्जेचा वापरात सुद्धा आपल्याला ती गोष्ट साध्य झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ती गोष्ट उत्कृष्ट पद्धतीनं साध्य झाली पाहिजे तिचा जो परिणाम आहे ती परिणामकारकता अधिकाधिक चांगली असली पाहिजे त्याचबरोबर चौथा घटक आहे साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य हे जे साधन आहे हे साधन वापरत असताना आपण जो सरावानं जो जो सराव करतो आपण त्या सरावानं त्यामधील आपल्याला काय होतं तर कौशल्य येतं आणि हे कौशल्य जे आहे ह्या कौशल्य आपल्या अंगी असणं गरजेचं आहे म्हणजे की आपल्याकडं असणारं साहित्य आपल्याला महत्त्वाचं तर आहेच साधनाची जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेनुसार आपण <laughs> साधनाची निवड करणारच आहोत याचबरोबर कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी ऊर्जेमध्ये याचा वापर होणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं आपण साधनाची निवड करणार आहे आणि हे जे काम आहे हे काम आणखी परिणामकारक अधिकाधिक परिणामकारक कसे होईल या पद्धतीनं सुद्धा साधनांची निवड करणार आहे साधन वापरण्यातलं आपल्याला अंगी असणारं जे कौशल्य आहे या कौशल्यामध्ये सरावाने जे साधलेलं कौशल्य आहे या सरावामध्ये साधनाची निवड अवलंबून आहे तर हे चार घटक आपण पाहिले की जे साधना म्हणजे या चार गोष्टींच्या आधारावर आपल्याला समजतं की साधनांची निवड कशावरती अवलंबून आहे चिंपाजीसारखे वानर सुद्धा बिया किंवा कठीण कवसाची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करत असे चिंपाजीसारखा जो प्राणी आहे चिंपाजी म्हणजे माकडाची एक जात आहे या माकडाच्या जी जात आहे ती काय करते आहे तर हे चिंपाजीसारखे जे हे वानर आहे हे वानरसुद्धा बिया आणि कठीण कवचाची जी फळे आहेत कठीण कवच म्हणजे थोडक्यात नारळ तर अशी जी कठीण कवचाची जी फळे आहेत किंवा कवट असेल तर असं जी कठीण कवचाची फळे आहेत ही फोडण्यासाठी तो काय करत होता तर दगडांचा वापर करत होता आता खाली चित्रामध्ये दाखवलेला आहे बघा दगड आणि हाडे यांच्यापासून तयार केलेली हत्यारी दगड आणि हत्यार हाडे यांच्यापासून तयार केलेली हत्यारी एक दगडी गोट्यांचे तोड हत्यार दगडी जे गोटे आहेत त्या गोट्यांपासून जे तोड हात्यार आहे म्हणजे हाड फोडण्यासाठी जे वापर केला जायचा तर ते त्या पद्धतीचं तोड हात्यार त्याचबरोबर दोन नंबरला आहे तासणी गुळगुळी चपटा आकाराचा हा जो दगड आहे या दगडाचा वापर कशासाठी केलेला आहे तर तासणी म्हणून केलेला आहे तीन नंबरचा तीन नंबरचा हत्यार आहे वर्तुळ आकार घन घन म्हणजे एकमेकावर घन आकाराचे दगड आपटणे त्यासाठी तीन नंबरचं वर्तुळ आकार घन हे चित्र दाखवलेलं आहे त्याचबरोबर दगडी छिलक्यांचे तोड हात्यार खाली चार नंबरचं चा दाखवलेलं आहे बघा दगडी प्रकारचे दगडी छिलक्याचे तोड हत्यार त्याचबरोबर पाचवा आहे हाडाच्या टोच्या म्हणजे की हाडाचा जो वापर आहे हा हाडं फोडून काय केलेलं आहे तर त्याचा टोची सारखा भाग जो आहे या भागापासून उकरण्यासाठी खोदण्यासाठी त्याचबरोबर कापण्यासाठी या दगडी टोचाचा वापर करण्यात आलेला आहे शिंगाचे खनते म्हणजे की हे शिंग जे आहे जनावरांच्या डोक्यावरील या शिंगापासून काय बनवलेलं आहे तर शिंगाचे खनते खनने खन्याची जी प्रोसेस आहे या शिंगाच्या टोचेच्या वापरापासून करता येऊ शकते म्हणून शिंगाचे टो खनते असं म्हटलेलं आहे तर या पाठात आपण बघितलं की कठीण कवचाची जी फळे आहेत आणि बिया आहेत ही या बिया आणि कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी जो दगडांचा वापर करत होता चिंपाजी नावाचा वानर तर तसेच वारोळ्यातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात म्हणजे ज्या वारोळ्यातल्या मुंग्या आहेत अ.. या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात म्हणजे की वारोळाचं जी बिळं आहेत या बिळांमध्ये काटकी घालायची आणि त्या काठीवरती या चढणाऱ्या ज्या मुंग्या आहेत त्या काठीवरतीच त्यांनी काठीवरती त्या बसल्यावरती ती काटी बाहेर काढायची आणि त्या मुंग्या पकडायच्या तर मानव ही मृत प्राण्यांची हाडे दगड वाळक्या काट्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करत होताच हा मानव जो प्राणी आहे हा मानव प्राणीसुद्धा काय करत होता तर मानव ही मृत प्राण्यांची हाडे दगड वाळक्या काट्या आणि काटक्या या साधनांचा वाळक्या काट्या वाळक्या काट्या म्हणजे ज्या जाळणासाठी आपण जळणासाठी गो जळण गोळा करण्यासाठी ज्या आपण फांद्या किंवा झाडाच्या ज्या ढाप्या वगैरे आहेत या गोळा करतो त्याच वाळल्यानंतर त्याच्या वाळक्या काट्या बनतात काटक्या काटक्या म्हणजे काय तर लांबच्या लांब अशा ह्या जंगलामध्ये सापडणाऱ्या म्हणजे की जळण म्हणूनच मिळणाऱ्या ज्या काटक्या असतात या वाळक्या काट्या आणि काटक्या या साधनांचा तो उपयोग करत होताच सततचे बारीक निरीक्षण प्रयोग आणि अंगची कल्पना शक्ती यांच्या आधारे काट्या काटक्या हाडे आणि दगड तासणे तर त्याच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात सततचं जे हे निरीक्षण आहे आपण जे निरीक्षण करतो मानवप्राणी तो मानवप्राणी बारीक निरीक्षण काय करून काय करतो तर त्या कामामध्ये तो बारकावा आणण्याचा प्रयत्न करतो ते काम आणि अधिका अधिक कसं चांगलं होईल ते चांगलं करण्याचा तो काय करतो आहे तर प्रयत्न करतो आहे सततचे बारीक निरीक्षण प्रयोग प्रयोग म्हणजे की वेगवेगळे प्रयोग करून पाहणे प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती कल्पनाशक्ती म्हणजे की विचार करणे <coughs> की अजून काय करता येईल चांगला बदल काय करता येईल अजून त्याच्यामध्ये काय नाविन्य आणता येईल या गोष्टींचा विचार करणे म्हणजे की सततच्या जे बारीक सारी गोष्टी आहे त्या बारीक सारी गोष्टींचं सा निरीक्षण करून त्यामध्ये वेगवेगळा बदल काय करता येईल याचा विचार करून आणि त्याचबरोबर जी आपल्या अंगामध्ये असणारी कल्पनाशक्ती आहे या कल्पनाशक्तीवरती विचार कल्पनाशक्तीच्या आधारे विचार करून यांच्या आधारे काट्या काटक्या काट हाडे आणि दगड तासणे तर त्यांच्या मदतीने कामे अधिक कशी चांगली होतील हे तो साध्य करत होता हे मानवाच्या लक्षात आली पुढं म्हटलेलं आहे तर हे काय झालं तर हे मानवाच्या लक्षात आलेलं आहे शिवाय त्या वस्तूंना हवा तसा आकार देता येतो हेही त्याला उमजले म्हणजे की त्याला काय करता येऊ लागलं तर हवा तसा आकार सुद्धा त्या काटक्यांना देता येऊ शकला हवा <coughs> तसा आकार सुद्धा त्या काट्या काटक्यांना देता येऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यावर त्यानं त्यामध्ये आपली जी कला, कला आहे ही कला उमजवली आहे मानवी मागील पाठात आपण पाहिले की कुशल मानवाच्या अवशेषाबरोबरच दगडाची हत्यारी मिळाली मागील जे प्रकरण होतं मानवाची वाटचाल या पाठामध्ये आपण पाहिलं की कुशल मानवाच्या अवशेषा बरोबर दगडाची हत्यारे मिळाली म्हणजे जो कुशल मानवाचा शोध लागला लुई लिकी या शास्त्रज्ञानं कुशल मानवाचा जो शोध लावलेला आहे या शोध लावण्यामध्ये त्याचं जे अवशेष आहे त्या अवशेषाबरोबर दगडाची हत्यारे सुद्धा मिळालेली आहेत त्या अवशेषांच्या जवळपास ती हत्यारे मिळाली पुढं म्हटलेस ते जे अवशेष आहे या अवशेषांच्या जवळपासच ती हत्यारे मिळालेली आहेत म्हणून ती त्याने बनवली होती असे म्हणता येईल म्हणजे की ती त्याच्याबरोबर मिळाल्यामुळं ते जे अवशेष आहे अवशेष म्हणजे हडाचा सापळा किंवा हडाचा पिंजरा त्याच्याबरोबर मिळाल्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की ती त्यानं बनवलेली हत्यारे असणार आहेत याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल म्हणजे की हे आपण जरी म्हणू शकत असलो की ती हत्यारे त्यानंच बनवलेली आहेत हे जरी म्हणू शकत असलो तरी इथं काय पाठ्यपुस्तकात म्हटलेलं आहे की याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल म्हणजे फक्त दगडाची हात्यारे बनवत होता का तर नाही तर याचे उत्तर काय या आहे नाही असे द्यावे लागेल कारण तो इतर वस्तूपासूनही हत्यारे बनवत होता म्हणजे तो काय करत होता तर इतर ज्या वस्तू आहेत या वस्तूपासूनसुद्धा तो काय करत होता हत्यारे बनवत होता तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हाताऱ्यामधील दगडांची हत्यारे तेवढीच सापडू शकतात म्हणजे ही जी कर्बचौदा पद्धत आहे या कर्बचौदा पद्धतीनुसार आपण जो आ, कुशल मानव ताटकण्याचं मानव शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव यांचा जो काळ आपण ठरवलेला आहे त्या काळाच्या ठरवलेल्या पद्धतीनुसारच इथं काय म्हटलंय तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील दगडांची जी हत्यारे आहेत तेवढी सापडू शकतात म्हणजे की त्या मृत झालेली व्यक्ती आहे त्याच्या अवशेषा बरोबर आपल्याला त्यानं बनवलेली जी दगडाची हत्यारे आहेत तेवढीच काय होऊ शकतात तर आपल्याला सापडू शकतात असं म्हटलेलं आहे हाडांची हत्यारे क्वचित मिळतात त्याचबरोबर हा हाडापासून बनवलेली जी हत्यारे आहेत ती आपल्याला क्वचित काही ठिकाणी मिळू शकतात असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर काठ्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे काठ्या ज्या आहेत या काठ्या काय होतात तर पावसामध्ये भिजल्या किंवा उन्हामध्ये जास्त वाळल्या तर त्या नाशवंत आहेत म्हणजे की त्या नष्ट होणाऱ्या अशा आहेत म्हणून काट्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्यांच्यापासून केलेली त्या काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाहीत म्हणजे त्या काळापासून तयार झालेली जी हत्यारे आहेत त्या काळामध्ये तयार झालेली जी काट्या आणि काटक्यापासूनची जी हत्यार आहेत ती हत्यारे सहसा मिळत नाहीत असं म्हटलेलं आहे आता पास पान नंबर पंचवीसवरील हा आपण भाग बघितला आता आपण पान नंबर सव्वीसवरील भाग बघणार आहोत तर बघा अश्मयुगीन हत्यारे अश्मयुगीन हत्यारे सहा पॉईंट दोन अश्मयुगीन हत्यारे यामध्ये काय म्हटलेलं आहे ज्या काळातल्या हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो ज्या काळात ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण काय म्हणतो आहोत तर अश्मयुग असे म्हणतो आहोत अश्म म्हणजे काय तर अश्म म्हणजे दगड हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळातील तीन कालखंड पाडले जातात हत्यारांचे जे आकार आहेत या आकारावरून आणि प्रकार आणि जे पडणारे प्रकार आहेत या प्रकारावरून अश्मयुगाच्या काळाचे तीन कालखंड पाडले जातात तीन काय केले जातात कालखंड पाडले जातात एक आहे पुराणाश्मयुग एक आहे पुराणाश्मयुग दुसरा आहे मध्याश्मयुग आणि तिसरा आहे नवाश्मयुग तर हे जे आहेत हे तीन जे मुद्दे आहेत किंवा हे जे तीन प्रकार आहेत हे तीन प्रकार कशाचे आहेत तर कालखंडाचे आहेत अश्मयुगीन अश्मयुगाच्या काळातील तीन कालखंड आहेत आणि हे कशावरून पडले तर हत्यारांचे जे आकार आहेत त्या आकार आणि प्रकारावरून आश्मयुगाच्या काळातील तीन कालखंड पाडले गेलेले आहेत तर आपण पहिला जो कालखंड आहे तो कालखंड आपण इथे पाहणार आहोत पहिला कालखंड आहे पुराण आश्मयुग पहिला कालखंड कोणता आहे पुराण आश्मयुग तर काय म्हटलेलं आहे पुराण आश्मयुगातील कुशल मानव आणि ताटकण्याचा मानव या दोहोनी आघात तंत्राने हत्यारे बनवली पुराणाश्मयुगातील कुशल मानव आणि जो ताटकण्याचा मानव आहे या दोन मानवाच्या ज्या प्रकार आहेत या प्रकारामधल्या प्रकारा मानवाने काय केलं तर आघात करायचा दगड एकमेकावरती आदळायचे आणि त्यापासून जे छिलके निघतील त्या छिलक्यापासून हत्यारे म्हणून उपयोग करायचा तर पुढं दिलंच या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारे बनवली एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात म्हणजे की एक दगडाचा जो गोटा आहे तो गोटा दुसऱ्या दगडाच्या गोट्यावरती आदळायचा आणि आदळल्यानंतर त्यामधून जे मे मिळणारे जे दगडाचे बारीक बारीक छिलके आहेत छिलके म्हणजे तुकडे त्या तुकड्यांपासून तो काय करायचा तर हत्यारं बनवण्यासाठी त्या छिलक्यांचा वापर करायचा या पद्धतीला आघात तंत्र असे म्हणतात ही जी पद्धत आहे या पद्धतीला काय म्हणतात तर आघात तंत्र असे म्हणतात या पद्धतीने तयार केलेली पुराण आश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती या पद्धतीनं जी अश्मयुगाच्या काळातील जी हत्यारं बनवलेली आहेत ही हत्यारं कशी होती तर ओबडधोबड होती जी सुरुवातीच्या काळामध्ये जे हत्यारं बनवले गेली ती हत्यार कशी होती तर ओबडधोबड होती त्या हात्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे ती जे जी होती त्या हात्यारांना एकाच बाजूनं काय होती तर धार होती अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात अशी जी हत्यारं आहेत ह्या हत्यारांना काय म्हणतात तर तोड हत्यारे म्हणतात त्याचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी कर करणे शक्य होते अशी जी हाडा अशी जी हत्यारं आहेत या हत्यारांचा वापर कशासाठी केला जायचा तर अशा जे कठीण कवसाची फळे आहेत किंवा हाडे फोडणे फोडण्यासाठी त्याचा उपयोग करत होते कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती कुशल मानवाने जी बनवलेली हत्यारं होती ती कशी होती तर अशा प्रकारची होती कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते कुशल मानव जो आहे या कुशल मानवाला शिकारीचं तंत्र पूर्णपणे अवगत झालेलं होतं का तर नव्हतं कारण तो शिकार करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत नव्याने वापरत होता त्याचबरोबर शिकार करण्यासाठी त्याच्याजवळ जी हत्यारं होती ती सुद्धा पक्की हत्यारं अशी नव्हती तर ती सुद्धा कमकुवत प्रकारची अशी हात्यारे होती त्यामुळे त्याला शिकार करणं शक्य नव्हतं आणि किंवा त्या पद्धतीचं तंत्र त्याला पूर्णपणे अवगत झालेलं नव्हतं हे त्याच्या हे त्याच्या हत्यारावरून समजते हे काय म्हंटलेलं आहे तर त्याची जी कमकुवत हत्यारं आहेत साध्या पद्धतीची जी हत्यारं आहेत या हात्यारावरून समजते ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत ही जी हत्यारं आहेत ही हत्यारे तयार करत असताना एकमेकावरती दगड आदळत असताना दगडाचे धारदार छिलके निघत असत तो ते छिलके कातड्याला चिकटलेले मास खरवडणे मासाचे किंवा इतर अन्न पदार्थाचे तुकडे करणे काही काठी तासणे इत्यादी कामासाठी वापरत असे तर तो काय करत होता तर तो ही जी धारदार छिलके निघत होती छिलक्यापासून तो जे कातड्याला चिकटलेलं जे मांस आहे ते मांस खरवडणे त्याचबरोबर इतर अन्न पदार्थांचे तुकडे करणे आणि काठ्या ज्या आहेत त्या काठ्या तासणे इत्यादी कामासाठी त्याचा वापर करत असे कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा ताटकण्याच्या मानवाने बनवलेली हातकुराड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती कुशल मानवाचं हे जे तोड हत्यार आहे हे तोड हत्यारापेक्षा ताटखन्यांच्या मानवाने बनवलेली जी, जी, जी हातकुराड आहे ती हातकुराड आणि फरशी ही जी हत्यारे आहेत ही अधिक प्रमाणबद्ध होती प्रमाणबद्ध असणे म्हणजे व्यवस्थित योग्य मापाची अशी ती होती फरशी म्हणजे पसरट पात्याची कुराड फरशी म्हणजे काय तर पसरट पात्याची कुऱ्हाड प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते आता हे जे प्रमाणबद्ध हत्यार आहे हे प्रमाणबद्ध हत्यार साकार होण्यासाठी काय करावं लागत होतं तर ते मनामध्ये अगोदर साकार व्हावं लागत होतं म्हणजे की आपल्याला एखादं लोखंडी पात दिलं आणि आपल्याला सांगितलं की ह्याची तलवार बनवायची आहे तर तलवार कशी बनवावी लागेल किती मोठी बनवावी लागेल तिचा आकार कसा असेल ह्या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये अगोदर साकार व्हाव्या लागतील साकार होणे म्हणजे आपल्या मनामध्ये एक नियोजन तयार होणे आणि मग आपल्याला नियोजन तयार झाल्यानंतर आपण त्याप्रमाणे त्या लोखंडी पात्याला त्या पद्धतीनं आकार देण्याचा प्रयत्न करू आणि त्यापासून आपण तलवार बनवू शकू हे जसं आपण उदाहरण पाहिलं तसंच हितं म्हटलेलं आहे की ते आधी आपल्या मनामध्ये साकार व्हावे लागेल तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येते म्हणजे की जी कुऱ्हाड आहे फरशी फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड ती कुऱ्हाड आहे ती प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते म्हणजे की कि ते किती लांबडं बनवायचं आहे किती रुंद बनवायचं आहे त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे या सगळ्या गोष्टी मनामध्ये पूर्ण नियोजन झाल्यावरच ते व्यवस्थित बनणार आहे असं म्हटलेलं आहे तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येते तसे जर झाले तरच ते काय म्हटलेलं का गे, आहे प्रत्यक्षात उतरवता येते म्हणजे की अजून एक आपण इथं उदाहरण पाहू शकतो की घर बांधायचं असेल तर घर बांधायचं असेल तर आपल्याला अगोदर जागा कुठं घ्या कुठं घ्यायची आहे त्याचबरोबर ती जागा किती आहे त्या जागेमध्ये बांधकाम करायचं असेल तर पुढं किती अंगण सोडावं लागेल आतमध्ये किचन कुठं काढावं लागेल हॉल कसा असावा लागेल त्याचबरोबर बाथरूम व्यवस्था गच्ची जिना कशा पद्धतीनं काढावं लागेल याचं नियोजन ज्या पद्धतीनं इंजिनियर आपल्या कागदावरती उतरवतात आणि ते आपल्या जो घर बांधणारा मालक आहे त्या घर बांधणाऱ्या मालकाला ते, मालका ते दाखवून फिक्स करतात म्हणजे की हे जसं नियोजन असतं उदाहरणामध्ये तसंच हत्यारं बनवण्याचं सुद्धा जे काही नियोजन आहे हे नियोजन मनामध्ये साकार व्हावं लागेल असं या टॉपिकमध्ये म्हटलेलं आहे तर ताटकण्याचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता ताटकण्याचा जो मानव आहे हा मानव आपल्याला जे हत्यार बनवायचं आहे ते हत्यार बनवत असताना ते आपल्याला कसं बनवायचं आहे याचा विचार तो अगोदर घडवण्याआधी करत होता दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने साबरशिंगासारख सारख्या वस्तूचा घन वापरला साबरशिंग नावाचं जे वस्तू आहे या वस्तूचा त्यानं घन म्हणून घन म्हणजे हातोड्यासारखा वापर करण्यासाठी त्यानं वापर केलेला आहे शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळधारेच्या खरवड्या तासण्या बनवल्या म्हणजे काय म्हटलेलं आहे तर जी छोटी छोटी छिलक्या आहेत वेग है या छोट्या छोट्या छिलक्यांच्या कडा कडांपासून पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवड्या तासण्या बनवलेल्या आहेत म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे हात्यारे वापरत होता कामाची जी आवश्यकता आहे या आवश्यकतेनुसार तो काय करत होता तर वेगवेगळी हात्यारे बनवत होता आणि वापरतही होता जसं की आपल्याला एखादं आपण मिस्त्रीचं वगैरे उदाहरण बघूया मिस्त्री कामामध्ये एखादा इलेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक कामातील मिस्त्री असेल तर तो काय करतो तर त्याच्याकडे वेगवेगळे स्क्रू डायवर असतात वेगवेगळे टेस्टर असतात तो काय करत असतो तर ते टेस्टरच्या साह्यानं आणि त्या स्क्रू डायव्हरच्या साह्यानं जे स्क्रू असतात ते आवळण्याचं तो काय करत असतो काम करत असतो हे स्क्रू लहान अगदी सूक्ष्मपासून ते अतिशय मोठ्या स्क्रू पास पर्यंत असतात आणि तो काय करत असतो हे स्क्रू आव आवळण्यासाठी किंवा ढिले करण्यासाठी तो काय करत असतो वेगवेगळ्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर करत असतो हे जसं उदाहरणात पाहतो आपण त्याच पद्धतीनं जे कामाची गरज आहे त्या गरजेनुसार हा जो ताटकण्याचा मानव आहे हा ताटकण्याचा मानव वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे वापरत होता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे हा जो ताटकण्याचा मानव होता हा ताटकण्याचा मानव काय करत होता तर वेगवेगळी हत्यारे वेगवेगळ्या कामाच्या आवश्यकतेनुसार वापरत होता तर छोट्या छिलक्यांच्या कळाचे पुन्हा बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खळवड्या तासण्या बनवलेल्या बनवल्या म्हणजेच तो कामाच्या आवश्यकतेनुसार काय करत होता तर हत्यारे बनवत होता त्याचबरोबर बघा सुधारलेल्या हत्यारामुळे ताटकण्याच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली ही जी सुधारलेली हत्यारे आहेत हत्यारा या हत्यारामुळे ताटकण्याच्या मानवामध्ये मानवाचं जे अन्न आहे या अन्नामध्ये सुद्धा काय होऊ लागलं अधिकाधिक अधिक विविधता येऊ लागलेली होती म्हणजे बघूया आपण पान नंबर सत्तावीस वर आपण बघणार आहोत <coughs> कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले म्हणजे त्याला आता काय करणे शक्य झाले होते तर एक प्रकारच्याच नाही तर अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करायला येऊ शकत होती आणि तो त्या पद्धतीने करू शकत होता यामध्ये प्रामुख्याने हरिण ससा गवा अशा प्राण्यांचा समावेश होता यामध्ये कशा कशाचा समावेश होता तर हरिण ससा गवा अशा प्राण्यांचा समावेश होता शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली शक्तिमान मानव जो आहे पाठीमागच्या पाठात आपण बघितलं या पाठामध्ये सुद्धा उल्लेख होता की शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी काय केलेली होती तर प्रगती केलेली होती तो लहान आकाराची हत्यारे तयार करू लागला तो काय करू लागला होता तर लहान आकारांची जी हत्यारे आहे ती हत्यारंसुद्धा सुद्धा काय करू लागला होता तर तयार करू लागलेला होता बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली हा जो बुद्धिमान मानव आहे शक्तिमान मानवापेक्षा पण पुढचा मानव बुद्धिमान मानव या बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात काय केलं तर क्रांती घडवून आणली क्रांती घडवणे म्हणजे आणखीन प्रगती घडवून आणणे त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले त्यानं काय केलं होतं तर दगडापासून लांब आणि पातळ पाती जी आहे दगडाची ही पाती काढण्याचे तंत्र काय केलेलं होतं विकसित केलेलं होतं या लांब पात्यापासून सुरी तासणी टोच्या छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली ही जी विकसित केलेली जी लांब पात्या आहेत या पात्यापासून त्यानं काय केलं तर लांब पात्यापासून सुरी तासणी टोच्या आता सुरी म्हणजे काय तर सुरी म्हणजे चाकू थोडक्यात तासणी म्हणजे काय तर आपण जसं तासून काठीवर काठी तासून त्याच्यावरची साल काढतो त्याप्रमाणे तासणी टोच्या टोच्या म्हणजे टोचवण्यासारखी येणारी गोष्ट आणि छिन्नी छिन्नी म्हणजे हातोडा आणि छिन्नीचा जसा वापर असतो त्या वापरातली छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली यासारखी काय केलेली आहेत वेगवेगळी आणि विविध प्रकारची हत्यारे त्याने काय केलेली आहेत बनवलेली आहे तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मेळ दगड हस्तीदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला म्हणजे तो आणखी यामध्ये काय करू लागला तर यामध्ये आणखी तो गारगोटीचे जे पांढरे दगड आहे या गारगोटीच्या पांढऱ्या दगडांचा दुर्मेळ दगडांचा आणि त्याचबरोबर हस्तीदंत हस्तीदंत म्हणजे हत्तीचा जो दात आहे हा हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा तो आणखी हत्यारे म्हणून उपयोग करू लागला होता बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र परि परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती हाजो हाजो हा जो बुद्धिमान मानव आहे या बुद्धिमान मानवानं हा जो बुद्धिमान मानव आहे या बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचं जे तंत्र आहे त्या ते तर तंत्र अवगत केलं होतंच त्याचबरोबर परिसराचे ज्ञान आपल्या परिसरामध्ये कशाची शिकार करता येऊ शकते किंवा आपल्या परिसरामध्ये कोणतं पीक घेता येऊ शकतं ये हे जे अभ्यास करण्याची पद्धत आहे त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीला परिसराचे ज्ञान असं म्हटलेलं आहे आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच काय केलेली होती प्रगती केलेली होती हा nah अन्न मिळवण्यासाठी जे ज्या तंत्राचा वापर करावा लागत होता त्या तंत्रामध्ये सुद्धा त्यानं काय केलेली होती तर प्रगती केलेली होती त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले यामुळे त्याला काय शक्य झाले तर यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ दीर्घकाळ म्हणजे बराच कालावधी आणि वास्तव्य वास्तव्य म्हणजे राहणे म्हणजे की एकाच ठिकाणी एका परिसरात म्हणजे एकाच ठिकाणी बराच काळ त्याला राहता येणे शक्य झाले होते बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या बुद्धिमान जो मानव आहे हा बुद्धिमान मानवाच्या ज्या टोळ्या आहेत या टोळ्या काय करू लागल्या होत्या <coughs> तर बुद्धिमान मानवाच्या टोळ्या काय करू लागल्या होत्या तर झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या काही सामूहिक उत्सवही तो करू लागला होता म्हणजे की करमणुकीसाठी काही कार्यक्रम करणे त्याचबरोबर सामूहिक उत्सव समारंभ साजरे करणे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा तो करू लागला होता बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू गुहाचित्रे यांचा या उत्सवाशी संबंध असावा असे मानले जाते म्हणजे हा जो बुद्धिमान मानव आहे यानं ज्या निर्माण केलेल्या कलात्मक वस्तू आहेत त्या कलात्मक वस्तू आणि त्याचबरोबर गुहाचित्रे आहेत ती गुहाचित्रे यांचा त्याच्या उत्सवाशी काहीतरी संबंध असावा असं मानलं जातं म्हणजे त्याच्या उत्सवाचा काही ना काहीतरी संबंध त्या गुहा चित्रांशी आणि त्यानं बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंशी काही ना काहीतरी संबंध असावा असं मानलं गेलेलं आहे बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता आता हा जो बुद्धिमान मानव आहे हा बुद्धिमान मानव काय करू लागला होता तर दाग दागिने आहेत हे दाग दागिने वापरू लागलेला होता आता कशा प्रकारची ही दागिने आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे शंख हाडे दातां प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले त्या काळातील मनी मिळालेले आहेत म्हणजे की हे जे उत्खनन केलं शास्त्रज्ञांनी या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननामधील शोधामध्ये काय सापडलं तर वेगवेगळ्या प्रकारचे शंख सापडले हाडे सापडले प्राण्यांचे दात सापडले आणि यापासून जे बनवलेले त्या काळातील मणी आहेत हे मनी त्यांना मिळालेले आहेत <coughs> तर अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराण आश्मयुगातच झालेली होती हा जो प्रगत मानवी संस्कृती संस्कृती म्हणजे की <coughs> सण समारंभ उत्सव त्याचबरोबर दागदागिने परिधान करण्याची जी पद्धत आहे ही जी या पद्धतीला प्रगत मानवी संस्कृती म्हटलेला मा आहे ही जी प्रगत मानवी संस्कृती होती या संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात कुठून झालेली आहे तर पुराण आश्मयुगापासून झालेली आहे असं म्हटलेलं आहे तर भारतामध्ये पुराण आश्मयुगीन हत्याराचे अवशेष काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत आता काय म्हटलेलं आहे तर भारतामध्ये पुराण आश्मयुगीन जी हत्यारं आहेत साहित्य साधना आहेत आणि अवशेष आहे अवशेष म्हणजे हाडाचा पिंजरा किंवा सापळा म्हणजेच एक प्रकारचा पुरावा हा जो पुरावा आहे हा कुठून कुठंपर्यंत सापडलेला आहे तर हा काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत म्हणजे की आपल्या भारताच्या नकाशाचं जे वरचा भाग आहे डोक्याचा तिथंपासून ते अगदी तामिळनाडू तामिळनाडू म्हणजे अगदी नकाशाचा खालचा भाग इथपर्यंत इथ इथपर्यंत त्यामधील विविध ठिकाणी जी आहेत या विविध ठिकाणी पुराण अश्मयुगीन हत्यारांचे अवशेष मिळालेले आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर पुराणाश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाहीत पुराण आश्मयुगातला जो मानव आहे या मानवाचं जे अवशेष आहे हे मात्र भारतात फारसं मिळालेलं नाही मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा नावाचे गाव आहे होशंगाबाद नावाचं मध्य प्रदेशातला जो होशंगाबाद नावाचं गाव आहे या गावाजवळ नर्मदा नदीच्या काठावर नर्मदा नावाची जी नदी आहे या नदीच्या काठावर काय सापडले तर हतनोरा नावाचे गाव आहे काय आहे तर हतनोरा नावाचे एक गाव आहे या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड याचे अवशेष मिळाले या गावाच्या परिसरात काय मिळालेलं आहे तर अश्मीभूत अश्मीभूत म्हणजे हाडांपासून हाडांपासून बनलेली जी कवटी आहे म्हणजे की या कवटीचं जे अवशेष आहे हे हा अवशेष अवशेषाचं जे या हाडाची जी कवटी आहे ही जी कवटी आहे ती मिळालेली आहे आणि खांद्याचं जे हाड आहे हे खांद्याचं हाडसुद्धा मिळालेलं आहे याचे अवशेष मिळालेले आहेत ते अवशेष पुराण आश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत म्हणजे की ही जी कवटी आहे या कवटीवरून आणि खांद्याचं जे हाड आहे या क हाडाच्या अवशेषावरून हे लक्षात येतं की ते हाड जे आहे ते हाड एका स्त्रीचं आहे असं म्हटलं जातं तर त्याखेरीज पदुचेरी असलेल्या एका गावाच्या परिसरात पदुचेरी नावाचं जे एक गाव आहे या गावाच्या परिसरात अश्मयुगातील आता काय म्हटलेलं आहे तर अश्मयुगातील एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळाली या ठिकाणी काय मिळाल्या आहे तर अश्मीभूत हाडाच्या पासून हाडां रचना जी रचना आहे या हाडांच्या रचनेमधील जी कवटी आहे ही कवटी सापडलेली आहे परंतु ही एका लहान बालकाची आहे म्हटलेलं आहे तर आपण याचबरोबर सत्तावीस नंबर सत्तावीसवरील भीमबेटका येथील पुराण आश्मयुगीन गुहा चित्रे पाहणार आहोत तर या गुहेमध्ये जी चित्र काढलेली होती ती चित्र जी आहे ती चित्र त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे भीमबेटका येथील पुराण अश्मयुगील गुहेमधलं जे चित्र आहे हे चित्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे तर ते आपण पाहणार आहोत याचबरोबर पान नंबर अठ्ठावीस हे अठ्ठावीस पानावरती काय म्हंटले तर अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामधूनही पुराण अश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत अफगाणिस्तान नावाचा जो देश आहे या देशामध्ये आणि श्रीलंका तर हे ही जी आपल्या भारताच्या नकाशाच्या खाली एक टिंब दिसतो आपल्याला तो टिंब म्हणजे श्रीलंका देशाचा नकाशा आहे आणि आपल्या भारताच्या डोक्याच्या डावीकडील जो भाग आहे तो डो डावीकडील भाग अफगाणिस्तानचा आहे तर हे जे दोन्ही देश आहेत या दोन्ही देशांमधून सुद्धा काय झालेलं आहे तर पुराण आश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत असं म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील म्हणजे की त्या काळामध्ये पुराण आश्मयुगाच्या काळामध्ये सुद्धा अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमध्ये पुराण आश्मयुगातील लोक होती असं या पुरावेवरून म्हणता येऊ शकतं महाराष्ट्रातील पुराण आश्मयुगीन स्थळापैकी महाराष्ट्रातील पुराण आश्मयुगातलं जे स्थळ आहे त्या साळ स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर नाशिकजवळ गंगापूर नावाचं जे ठिकाण आहे या गंगापूर या ठिकाणी आणि नेवासाजवळचे चिरकी नेवासा, पेकी, नेवासा पेकी ही स्थळे प्रसिद्ध आहेत तर नेवासा नावाचं जे ठिकाण आहे या ठिकाणी चिरकी नेवास नेवासा ही स्थळेसुद्धा पुराण आश्मयुगातील पुराव्यांसाठी प्रसिद्ध आहेत गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे गंगापूर हे कुठे आहे तर गोदावरीच्या काठावरती आहे चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे चिरकी नेवासा हे ठिकाण कुठं आहे तर चिरकी नेवासा हे ठिकाण प्रवरा नदीच्या ठिक काठावर वसलेलं आहे याचबरोबर या पाठामधील आपण मध्य अश्मयुग हा घटक पाहणार आहोत मध्य अश्मयुगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले मध्य आश्मयुगात बुद्धिमान मानव जो होता या मानवाचं पाऊल जे आहे ते आणखी प्रगतीच्या दिशेनं पुढं पडलेलं आहे त्यानं काय केलं तर त्याने कुत्रा मानसाळवला त्यानं काय केलेलं आहे तर कुत्रा हा जो प्राणी आहे हा प्राण्याला लळा लावला आणि तो माणसामध्ये मिसळू लागला मध्य युगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवन पद्धती बदलू लागली होती मध्य आश्मयुगाचा जो काळ आहे या काळामध्ये हवामान आणि पर्यावरणात जे काही बदल झाले या बदलामुळे मानवाची जीव जी जीवन पद्धती आहे ही जी जीवन पद्धती आहे या जीवन पद्धतीमध्ये काय झालं तर बदल होऊ लागले आणि या बदलांमुळे काय झालं तर बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागले होते तर बुद्धिमान मानव जो आहे हा बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची जी कापणी आहे ही कापणीसुद्धा करू लागलेला होता म्हणजे की पशुपालनामध्ये शेळी मेंढी बैल गाय म्हैस जे काही पा पालन करत होता त्याचबरोबर तो नैसर्गिकरित्या उगवलेलं जे धान्य आहे या धान्याची कापणीही तो काय करू लागला होता तर यशस्वीरित्या करू लागलेला होता त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत होते त्यामुळे तो काय करू लागला होता तर एका ठिकाणी तो वस्ती करून राहू लागला होता असं इथं म्हटलेलं आहे त्याच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेशही झाला होता त्याचा जो आहार आहे या आहारामध्ये काय झालेलं होतं तर विविध वनस्पतींचा समावेश सुद्धा झालेला होता या काळात शेळी मेंढी या प्राण्यांना मांसाळवण्याची सुरुवात झाली हा जो काळ आहे या काळामध्ये शेळ्या मेंढ्या त्याचबरोबर जे इतर प्राणी आहेत या प्राण्यांना सुद्धा मांसाळवण्याची सुरुवात झालेली होती या सगळ्यांचा विचार करता मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनांचे वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती मध्य अश्मयुगातील जो बुद्धिमान मानव आहे या मानवाला काय करावं लागत होतं तर शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी विविध प्रकारच्या हत्यारांची निर्मिती करावी लागली होती आणि ही निर्मिती करावी लागत असताना तो काय करत होता काय पाहत होता त्यामध्ये तर वजनाने हलकी परंतु दीर्घ काळ टिकतील अशी हत्यारांची त्याला काय होती आवश्यकता होती त्याचबरोबर लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे त्याचबरोबर तो काय करू लागला तर लाकडाचा जो लाकडा भाग आहे हा लाकडाचा भाग आणि हाडाचा भाग याला खाच पाड मारायची आणि खाच मारल्यावरती त्यामध्ये नखा एवढी छोटी छोटी पाती तो ओळीने घट्ट बसवू लागलेला होता अशा तऱ्हेने तो सुरी विळा यासारखी अवजारे बनवत असे अशा प्रकारच्या <coughs> हत्यारापासून अवजारापासून त्यानं काय बनवलेलं होतं तर सुरी आणि विळा बनवलेला होता भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्य आश्मयुगीन अवशेष मिळालेले आहेत भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्य आश्मयुगीन काय मिळालेले आहेत तर अवशेष मिळालेले आहेत आता हे कुठं कुठं अवशेष मिळालेले आहेत तर राजस्थानमधील बागोरा या ठिकाणी राजस्थानमधील कुठला भाग आहे तर बागोरा हा भाग आहे राजस्थानमधील तर या ठिकाणी मध्याश्रमयुगीन अवशेष मिळालेले आहेत मध्य प्रदेशातील भीमबेटका मध्य प्रदेशातील कोणतं ठिकाण तर भीमबेटका या ठिकाणीसुद्धा त्याला अवशेष मिळालेले आहेत गुजरातमधील लाघन लाघंज लानंज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणी गुजरातमधील कोणतं ठिकाण आहे तर लाघनंज आणि म महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यातील पाटणी या ठिकाणी काही महत्त्वाची अश्मयुगीन स्थळे म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे तर या पाठाबरोबरच या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे तर वेगवेगळी जी हत्यार आहे सूक्ष्मास्त्रे मध्याश्मयुगीन पाती सूक्ष्मास्त्रे मध्ययुगातील अवजारांसाठी उपयोगी आणलेली पाती पनाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेली असतात ही पाती नका एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते म्हणजे की या ठिकाणी काय केलं जात होतं तर जी हाडं आहेत त्या हाडाला किंवा काठीला छोटी छोटी बोटा एवढी पाती बनवायची आणि त्या पात्यांचा जो वापर आहे तो वापर <सफली थी> बाणासारखा उपयोग केला जायचा तर इथे चित्रामध्ये सुद्धा दाखवलेली आहेत पनाळीदार गाभा त्याचबरोबर मध्ययुगीन पाती सूक्ष्मास्त्रे आणि त्याचबरोबर मध्यक्ष्मयुगातील सूक्ष्मास्त्रे आणि त्याच्या बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग त्याचबरोबर सूक्ष्मास्त्रे बनवून तयार केलेली मध्य अश्मयुगातील दातेरी सुरी म्हणजे की तिचा जो भाग आहे त्या भागाला थोड्या खवल्या खवल्या पाडल्यासारखा जो आकार आहे या आकाराला काय म्हटलेलं आहे तर दातेरी सुरी म्हटलेलं आहे हडापासून तयार केलेले मध्याश्मयुगातील मासेमारीचे गळ तर मध्य आश्मयुगात जी मासेमारी केली जात होती या मासेमारी करण्यासाठी हाडापासून तयार केलेले मध्य आश्मयुगातील मासेमारीचे जे गळ आहे ते गळ सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे तर या बरोबरच अठ्ठावीस पान नंबरवरील जो एको, नंबर नंबर भाग आहे तो भाग आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर आपण आता एकोण एकोणतीस नंबरचं जे पान आहे या एकोणतीस नंबरच्या पानावरील काही भाग पाहणार आहोत नवाश्मयुग नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली नवाश्मयुगाचा जो काळ आहे या नवाश्मयुगाच्या काळामध्ये काय केलं होतं तर घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेलेली होती नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले जाते नवाश्मयुग का म्हटलेलं आहे तर नव्या प्रकारचे हत्यारे घडवली जाण्याचा जो काळ आहे म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले गेलेले आहे नवाश्मयुगात काय केलं तर नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेले जे दगड आहे या दगडापासून हत्यारे घडवली गेली होती त्याचबरोबर नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवन पद्धती झाली नव अश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची काय झालेली होती जीवन पद्धती झालेली होती शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले शिकार करणे जे आहे ही शिकार करणे हे निर्वाहाचे म्हणजे की उदरनिर्वाह करतो आपण <coughs> म्हणजे की पोटाची भूक भागवणे एवढ्या पुरतंच ते मर्यादित राहिलेलं नव्हतं तर तो काय करत होता तर शिकार करणे हे निर्माहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनलेलं होतं ते आता काय झालेलं होतं तर शेतीला आणि त्याचबरोबर पशुपालनाला पूरक साधन बनलेलं होतं भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत भारतामध्ये अनेक ठिकाणी काय झालेलं आहे तर नवाश्मयुगीन संस्कृतीचं अवशेष मिळालेले आहेत भारतामधली जी काही अनेक वेगवेगळी ठिकठिकाणं आहेत या ठिकाणांमध्ये जे नवाश्मयुगीन संस्कृती आहे या संस्कृतीचे काय मिळालेले आहेत तर अवशेष अवशेष म्हणजे पुरावे मिळालेले आहेत गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतात ही नवाश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत काय म्हटलेलं आहे गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत म्हणजेच गंगे गंगा नदीचं जे खोर आहे या खोऱ्यामध्ये आणि दक्षिण भारत आहे हा जो भारताचा दक्षिणेकडील भाग आहे या भागामध्ये ही जी संस्कृती आहे नवाश्मयुगीन ह्या संस्कृतीचे जे अवशेष सापडलेले आहेत त्या अवशेषांची वेगवेगळी ठिकाणं जी आहेत थी ही ठिकाणं दक्षिण भारतातली आहेत म्हणून ही स्थळे काय झालेली आहेत तर प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहेत म्हणूनच इथं काय म्हटलेलं आहे तर अनेक स्थळे उजेडात आलेली आहे तर याचबरोबर हे प्रकरण आपण पाहिलं या प, आ, पा, प्रकरण सहावे अश्मयुग आणि दगडाची हत्यारे हे प्रकरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर या पाठावरील जो स्वाध्याय आहे पान नंबर एकोणतीसवरील हा स्वाध्याय तुम्ही पाठ्यपुस्तकात सोडवून तुम्ही माझ्या वैयक्तिक नंबरवरती पाठवणार आहात त्याचबरोबर उद्याचं जे ऑनलाईन लेक्चर आहे ते लेक्चरसुद्धा ऐकणार आहात आणि त्याचबरोबर स्वाध्याय महत्त्वाचे प्रश्न सोडवून <coughs> ते मला वैयक्तिक नंबरवरती पाठवणार आहात धन्यवाद